मिलिंद नार्वेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेसेज घेऊन या ठिकाणी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे शिवसेनेचे दोन मोठे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि पोलिसांनी, गुजरात पोलिसांच्या, सुरत पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्यापासून मज्जाव केलेला आहे. त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये. तर तुम्ही पाहताय ही परिस्थिती ही सध्या या ठिकाणी आहे. मिलिंद नार्वेकर हे या संदर्भामध्ये काहीही बोलायला तयार नाहीत, कारण उद्धव ठाकरे यांचा मेसेज घेऊन मिलिंद नार्वेकर या ठिकाणी आलेले आहेत. रवींद्र फाटक यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे बंड केलं, या बंडामध्ये एकनाथ शिंदे यांचं जे बंड आहे, या बंडाच्या परिस्थितीमध्ये आता त्यांची मनधरणी ही कशी केली जाते, हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र मिलिंद नार्वेकर हे अजिबात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. फोनवरती सातत्याने मिलिंद नार्वेकर बोलत आहेत आणि त्यांच्यासोबतच रवींद्र फाटक हे विधान परिषदेतले आमदार या ठिकाणी आहेत. आणि सुरत पोलिसांनी या सगळ्या गाड्या या अडवून ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी गाड्यांचा ताफा या ठिकाणी अडवून ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाठवलं जात नाहीये आतमध्ये मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी एक आक्रमक पवित्रा घेतला, बंडाचं त्यांनी निशाण घेतलं हातात, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संपर्क करण्याचे अनेक वेळेला प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांनी नुसता संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही, तर उद्धव ठाकरे यांनी स्वतः मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चा देखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चर्चा ही अजूनही थेट होऊ शकलेली नाही. थेट संपर्क हा मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांचा होऊ शकलेला नाही, आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा अत्यंत विश्वासू सहकारी हा एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी आहे. आणि तुम्ही फेसबुक लाईव्ह मध्ये ही थेट दृश्य पाहताय. गाड्या या सुरत पोलिसांनी या ठिकाणी अडवलेल्या आहेत. ला मेरिडियन हॉटेलच्या बाहेरच पोलिसांनी मिलिंद नार्वेकर यांची गाडी अडवलेली आहे. या ठिकाणी गाडीला अजिबात आतमध्ये हे जाऊ दिलं जात नाहीये. या ठिकाणी मीडियाला बाहेर करण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय धक्काबुक्की ही धक्काबुक्की केली जाते, कारण गुजरात पोलिसांनी हा पूर्ण ताफा हा या ठिकाणी अडवून ठेवलेला आहे. गुजरात पोलीस बिलकुल मिलिंद नार्वेकर यांच्या जवळ कोणाला जाऊ देत नाहीयेत. मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न हा सातत्याने होतोय, मात्र बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे. ही दुसरी गाडी आहे मिलिंद नार्वेकर यांच्या ताफ्यातली, जी गाडी मुंबईहून सुरतच्या दिशेने निघाली होती आणि त्यानंतर सुरतमध्ये या दोन्ही गाड्या पोहोचल्या. आपण रवींद्र फाटक यांच्याशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. फोनवरती सातत्याने या ठिकाणी रवींद्र फाटक हे मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक बोलण्याचा प्रयत्न करतायत. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सातत्याने मी सांगत होतो ती म्हणजे रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांची गाडी सुरत पोलिसांनी ला मेरिडियन हॉटेलच्या बाहेर अडवून ठेवलेली आहे. हाच सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी होता, कारण गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे आणि भाजपची सत्ता असल्या कारणामुळे मिलिंद नार्वेकर जरी भेटायला आले तरी मिलिंद नार्वेकर यांना आतमध्ये सोडलं जाईल का, हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी होता. आणि म्हणूनच हे दोन्ही नेते हे सातत्याने फोन करण्याचा प्रयत्न करतायत, उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र तुम्ही पाहताय गुजरात पोलीस या ठिकाणी अडवून ठेवलेलं आहे. पत्रकारांना देखील गुजरात पोलिसांनी अडवून ठेवलेलं आहे. तुम्ही पाहताय माझ्या मागे ही धावपळ ही यासाठी केली जाते, कारण मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे आता कोणत्याही क्षणी ला मेरिडियन हॉटेलच्या आतमध्ये जातील. अखेर 15 मिनिटांनंतर मिलिंद नार्वेकर यांनी अनेक फोन केल्यानंतर शेवटी त्यांच्या गाडीला आता लांब रेडियनच्या आवारामध्ये येण्याची परवानगी मिळालेली आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे या ठिकाणी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे मनधरणी करू शकतात का एकनाथ शिंदे यांची. त्यानंतर या ठिकाणी जे सांगण्यात आलं की मिलिंद नार्वेकर यांना हे आता आतमध्ये पाठवण्यात आलेलं आहे, त्यांना हे ला मेरिडियनच्या आवारामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. त्यांच्या सोबत काही प्रतिनिधी देखील जाण्याचा त्यांचे जाण्याचा प्रयत्न करतात.
जाण्याचा प्रयत्न करतात. तरी दृश्य आपण पाहतोय, ही थेट दृश्य आपण विलीन नार्वेकर यांच्या गाडीची दृश्य पाहतोय. ही गाडी अजूनही आपल्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसते आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारे चर्चा ही मिलिंद नार्वेकर हे स्थानिक पोलिसांशी करतायत. ह्या ठिकाणी स्थानिक पोलिसांनी जो बंदोबस्त ठेवलेला आहे इकडचा, हा बंदोबस्त आपण पाहतोय आणि ह्या बंदोबस्तामध्ये देखील आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आणि ह्या बंदोबस्तामध्ये मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे दोघं आता या ठिकाणी जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील तेव्हा ती चर्चा काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क हा साधण्याचा प्रयत्न करावा लागेल. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांची गाडी आता पोहोचलेली आहे ला मेरिडियन हॉटेलच्या, सुरतच्या ला मेरिडियन हॉटेलच्या आतमध्ये. ही लाईव्ह दृश्य तुम्ही बीबीसी मराठीवरती पाहताय. थोड्याच वेळात अशी आपण शक्यता वर्तवू शकतो किंवा अंदाज आपण लावू शकतो की या दोन शिवसेनेच्या नेत्यांचं आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले त्यांचे अत्यंत जवळचे असणारे मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचा मेसेज हा एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवू शकतात का. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्यांचं म्हणणं काय आहे, काय ते सांगतात, हेच देखील महत्त्वाचं आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याशी अजूनही पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा जोपर्यंत हा थेट संबंध किंवा संपर्क एकनाथ शिंदेंशी होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे हे उद्धव ठाकरेंना कळणार नाही आणि त्याशिवाय जी देखील दूर होणार नाही.